मंगळवारी नियोजन भवन येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार दरम्यान भेट घेत रामाळा तलावमधील जमा झालेले दूषित सांडपाणी दुर्गंधीविषयी माहिती देत रामाळा तलावच्या खोलीकरण व सौंदर्यीकरणच्या पुढील टप्प्याचे कामास सुरुवात करण्यास रामाळा तलावमधील पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली याबाबत त्वरित आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे इकोप्रोतर्फे रामाळा तलाव संवर्धनकरिता करण्यात आलेले पाठपुरावा व कार्य याविषयी सविस्तर निवेदन देत पुढील कामाकरिता तलावामधील पाणी सोडणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाचे प्रदूषणाची समस्या लक्षात घेता मागील अनेक वर्षांपासून इकोप्रो संस्थेच्या माध्यमाने स्वच्छता श्रमदान तसेच तलाव संवर्धनाच्या मागणी सत्याग्रहसुद्धा करण्यात आला शहरातील एकमेव ऐतिहासिक असलेला रामाळा तलाव संवर्धनाच्या सत्याग्रहाचा दखल घेत मागील वर्षांपासून तलाव खोलीकरण व संवर्धनाचे कार्य जिल्हा प्रशासनाने खनिज विकास निधी अंतर्गत सुरू करण्यात आले यात मागील वर्षी खोलीकरणाचे पूर्ण जाले, काही बांधकाम प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेले आहे आता पुढील कामाकरिता तलावातील पाणी सोडून कार्यास गती देण्याची आवश्यकता आहे या संदर्भात यापूर्वी झालेल्या बैठकी व कार्याचा आढावा घेण्यात यावा व या ऐतिहासिक रामाळा तलावास प्रत्यक्ष भेट देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे